आज आपण ग्राफ म्हणजे आलेख हे प्रकरण बघणार. यासाठी मी हा एक आलेख फलक तयार केलेला आहे. यामध्ये मी हा ड्राइंग पिन वापरलेला आहे आणि रेषा दर्शवण्यासाठी हे सायकलचे स्पोक वापरलेले आहे आणि बिंदू स्थापन करण्यासाठी ह्या चुंबकाचा वापर. आता आपण या मुख्य प्रकरणाकडे भागाकडे वळू. या ठिकाणी मी हा एकाच प्रतलात ह्या दोन संख्या रेषा वापरल्या. या ठिकाणी ही जी आडवी संख्या रेषा आहे त्याच्या शून्यच्या उजवीकडे ह्या धनपूर्णांक संख्या आहे आणि डावीकडे ह्या ऋणपूर्णांक संख्या आहे. आणि ह्या उभ्या रेषेमध्ये संख्या रेषेमध्ये शून्याच्या वरच्या बाजूला धनपूर्णांक संख्या आणि खालच्या बाजूला ऋणपूर्णांक संख्या वापरल्या. ह्या दोन्ही संख्या रेषा ज्या बिंदूच्या ठिकाणी शून्य आहे त्या बिंदूच्या ठिकाणी परस्परांना लंब आहे. ह्या दोन्ही संख्यारेषेचा जो छेदन बिंदू आहे या छेदन बिंदूला आरंभ बिंदू म्हणजेच ओरिजिन असे म्हणतात. त्यापैकी ही जी आडवी रेषा आहे ह्या आडव्या रेषेला एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स अक्ष असे म्हणतात आणि तुम्ही एक्स एक्स डॅशने दर्शवला आहे. त्यापैकी ही जी उभी संख्यारेषा आहे तिला वाय ॲक्सिस म्हणजे वाय एक्स म्हणतात आणि ते मी वाय वाय डॅशनं दर्शवलेलं आहे. ह्या दोन्ही संख्यारेषा एकाच प्रतलात लंब असल्यामुळं एकमेकींना ह्या पूर्ण प्रतलाचं चार भागात विभाजन झालं आहे. त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात. त्यापैकी हे पहिले चरण, हे दुसरे चरण, हे तिसरे चरण आणि हे चौथे चरण. आता प्रतलातील बिंदूचं स्थान आपल्याला निश्चित करायचं आहे. मी समजा प्रतलामध्ये हा एक बी बिंदू घेतो तर याचं स्थान निश्चित करायचं आहे. तर मी पहिल्यांदा ह्या बी बिंदूतून एक अक्षावर लंब टाकणार. आता हा लंब एक्स अक्षाला ज्या बिंदू छेदतो त्या बिंदूशी संबंधित संख्या चार आहे म्हणून या बिंदूचा एक्स निर्देशक हा चार होईल. तसंच या बिंदूतून मी आता वाय अक्षावर लंब टाकणार आहे. हा लंब वाय अक्षाला ज्या ठिकाणी काय होतो छेदतो त्या बिंदूशी जी संबंधित संख्या आहे ती संबंधित संख्या तीन आहे म्हणून ह्या बी बिंदूचा वाय निर्देशक हा तीन आहे. म्हणजेच हा जो बी बिंदू आहे ह्या बी बिंदूचे निर्देशक आपल्याला जर याचं जर स्थान निश्चित दर्शवायचं असेल ते अशा प्रकारे दर्शवलं जाते का त्या बिंदूचं पहिल्यांदा नाव, त्यानंतर गोल कंस, त्यानंतर त्याचा एक्स निर्देशक, एक्स निर्देशक चार आहे आणि त्यानंतर वाय निर्देशक, वाय निर्देशक. अशा प्रकारे ह्या बिंदूचं स्थान आपण लिहितो. यामध्ये पहिल्यांदा एक्स निर्देशक घ्यायचा आणि त्यानंतर वाय निर्देशक घ्यायचा असा संकेत असल्यामुळं आपण याला क्रमित जोडी असे म्हणतो. आता हा झाला बी बिंदू. असाच आपण याच प्रतलामध्ये एखादा अजून बिंदू घेऊ. आता मी समजा हा पी हा बिंदू घेतला. हा पी बिंदू घेतल्यानंतर या पी बिंदूचे निर्देशक काय ते आता आपण बघणार. तर या पी बिंदूचा एक्स निर्देशक दोन आणि वाय निर्देशक किती आहे चार आहे म्हणून पी बिंदूचे निर्देशक झाले दोन चार. यावरून एक गोष्ट लक्षात येते का हे दोन्ही बिंदू पहिल्या चरणात आहे म्हणून पहिल्या चरणातील बिंदूचे एक्स निर्देशक हे धन आहे आणि वाय निर्देशक सुद्धा धन आहे म्हणून पहिल्या चरणात जो बिंदू असतो त्याचे दोन्ही निर्देशक हे धन असतात. आता आपण दुसऱ्या चरणात एखादा बिंदू घेऊ. समजा मी हा आर बिंदू घेतला. आर बिंदू आहे दुसऱ्या चरणात आहे याचे निर्देशक बघू आपण. ह्या आर बिंदूचा एक्स निर्देशक मायनस चार आहे आणि वाय निर्देशक चार आहे. असे आपण अनेक बिंदू जर समजा आपण दुसऱ्या चरणात घेतले तर आपल्या लक्षात येईल याचा पहिला निर्देशक ऋण असतो म्हणजे आणि दुसरा म्हणजे वाय निर्देशक धन असतो. आता आपण तिसऱ्या चरणात एखादा बिंदू घेऊ. हा सी हा बिंदू मी तिसऱ्या चरणात घेतला. याचे निर्देशक काय आहे ते बघू. आता हा सी बिंदू आहे याचा एक्स निर्देशक मायनस तीन आहे आणि वाय निर्देशक मायनस दोन. असे अनेक बिंदू जर आपण तिसऱ्या चरणात घेतले तर आपल्या असं लक्षात येते की या तिसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचा दोन्ही निर्देशक एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक हे दोन्ही निर्देशक ऋण असतात. आता आपण चौथ्या चरणात एखादा बिंदू घेऊ. हा समजा मी बिंदू घेतला चौथ्या चरणात डी बिंदू. तर या डी बिंदूचे निर्देशक काय आहे ते आपण बघणार आहोत. याचा एक्स निर्देशक चार आहे
आणि याचा वाय निर्देशक मायनस चार. आणि अनेक बिंदू जर आपण असे चौथ्या चरणात घेतले तर त्याचं आपलं असं लक्षात येईल का याचा पहिला निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक हा धन असतो आणि वाय निर्देशक हा ऋण असतो. यावरून चारही चरणामध्ये जे काही बिंदू असतात त्यामध्ये पहिल्या चरणामध्ये जो बिंदू असतो त्याचे दोन्ही निर्देशक धन असतात, दुसऱ्या चरणात जो बिंदू असतो त्याचा एक्स निर्देशक ऋण वाय निर्देशक धन, तिसऱ्या चरणात जो बिंदू असतो त्याचे दोन्ही निर्देशक ऋण आणि चौथ्या चरणात जो बिंदू असतो त्याचे एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण असतो. आता आपण हा एक बिंदू इथे घेऊ, हा क्यू बिंदू. आता हा क्यू बिंदू तर कोण्या चरणात नाही परंतु कोण्या अक्षावर आहे, तो एक्स अक्षावर आहे. म्हणून या बिंदूचे निर्देशक काय ते आता आपण बघणार आहोत, जो एक्स अक्षावर आहे हा क्यू बिंदू. याचा एक्स निर्देशक आहे मायनस तीन आणि वाय निर्देशक आहे शून्य. परत एखादा बिंदू याच ठिकाणी आपण घेऊन, हा मी बिंदू घेतला आहे, याचा एक्स निर्देशक एक आहे आणि वाय निर्देशक शून्य आहे. असे असंख्य बिंदू जर तुम्ही एक्स अक्षावर घेतले आणि याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येते का याचे वाय निर्देशक काय आहे, शून्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा का एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक काय असतो, शून्य असतो. आणि अशाच प्रकारे जर आपण वाय अक्षावर जर बिंदू घेतला तर वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक शून्य असतो हे असं लक्षात येईल. आता आपण या ठिकाणी हा लिहू, हा एक्स अक्षावरी आहे आणि एक्स अक्षावरी आहे आणि वाय अक्षावर पण आहे, म्हणजे याला आपण आरंभ बिंदू म्हणतो आणि ह्या आरंभ बिंदूचे निर्देशक हे नेहमी काय असतात, शून्य शून्य असतात. आता आपण काही बिंदू असे स्थापन करू, समजा मी हा ए बिंदू घेतो, त्यानंतर मी हा बी बिंदू घेतला आणि त्यानंतर मी हा सी बिंदू घेतला. आता ह्या तीनही बिंदूचे निर्देशक आपण बघणार आहोत. बघू, हा जो ए बिंदू आहे त्याचे निर्देशक आहे दोन तीन, बी बिंदूचे निर्देशक आहे दोन एक आणि सी बिंदूचे निर्देशक आहे दोन आणि मायनस. आता याआधी आपण ह्या तिन्ही बिंदू एक रेषा आहे का हे बघणार आहोत. ह्या तिन्ही बिंदूतून ही एकच रेषा जाते, म्हणजे तीन बिंदू एक रेषा आहे. आणि परत याचं जर निरीक्षण केलं का या तिन्ही बिंदूतून जाणारी जी रेषा आहे ती वाय अक्षाला समांतर. आता आपण याचे निर्देशकाचं निरीक्षण करू, या तिन्ही बिंदूचा एक्स निर्देशक मार्क मात्र कसा आहे, सारखा आहे आणि तो किती आहे, दोन आहे. म्हणजे याचा एक्स निर्देशक हा सारखा म्हणजे स्थिर आहे आणि तो कसा आहे, दोन आहे. म्हणून आपण या रेषेचं ए बी सी मधून जाणाऱ्या रेषेचं समीकरण एक्स बरोबर दोन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सामान्यपणे आपल्याला असं म्हणता येते का जी रेषा वाय अक्षाला समांतर असते त्या रेषेचं समीकरण सामान्यपणे एक्स बरोबर ए असं असते असं आपण म्हणू शकतो. आता अशा जशी हे काढली तशीच जर आपण एक्स अक्षाला जर रेषा समांतर काढली तिचं सामान्यपणे समीकरण वाय बरोबर बी असते असं आपण म्हणू शकतो. आता आपण या ठिकाणी हे तीनही बिंदू या ठिकाणी घेऊ, हा ए बिंदू आहे, हा बी बिंदू आहे आणि हा सी बिंदू. आता या तीनही बिंदूचे परत आपण निर्देशक पाहू, ए बिंदूचे निर्देशक एक्स निर्देशक शून्य वाय निर्देशक तीन, बी बिंदूचा एक्स निर्देशक शून्य वाय निर्देशक एक आणि सी बिंदूचा एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक मायनस. यावरून असं लक्षात येते आपल्या या तिन्ही बिंदूचे एक्स निर्देशक काय सारखे आहे आणि ते स्थिर आहे म्हणून या रेषेचं आपण समीकरण असं म्हणू शकतो एक्स बरोबर शून्य. परंतु आपण जर याचं निरीक्षण केलं तर आपण लक्षात येईल हे तिन्ही बिंदू एकाच रेषेवर आहे आणि ही रेषा काही वेगळी नसून ती स्वतः वाय अक्ष आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो का वाय अक्षाचं समीकरण हे एक्स बरोबर किती असते, शून्य असते. याचप्रमाणे
एक्स अक्षाचं समीकरण हे वाय बरोबर शून्य. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलेख या प्रकरणातील विविध संकल्पना ह्या आलेख फलकाद्वारे काय केल्या, सहज स्पष्ट केल्या. तर तुम्ही अशी या चुंबकाच्या साह्याने आणि या स्पोकच्या साह्याने आपण हे प्रकरण समजून घेतल्यामुळे गणितातील रंजकतासुद्धा वाढवण्यास काय होते, हे मदत होते. आणि तुम्ही या आलेख फलकाद्वारे अनेकदा अशी प्रॅक्टिस करून आपल्या आलेखातील ज्या विविध संकल्पना आहेत त्या समजून घेऊ शकता. धन्यवाद.